एकीकडे प्रशासन शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा व 1000 रुपये मिळवा असे धोरण राज्यात राबविते व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केली की एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहता कामा नये असे असले तरी कोपरगाव पंचायत समिती इमारतीच्या शिक्षण विभागाच्या दारात आज 2 अल्पवयीन शालेय विद्यार्थी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे बूट पॉलिश करताना आढळून आल्याने बाल कामगार प्रतिबंधक कायद्याला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मुले नेहमी देव सर्व शक्तिमान नंतर सर्वात पवित्र मानले जातात, मात्र कोपरगाव पंचायत समिती येथील शिक्षण विभागाच्या दारात अमोल सोमनाथ आहिरे व कृष्णा किशोर काथपुरी हे अल्पवयीन शालेय विद्यार्थी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे बूट पॉलिश करताना आढळून आले. त्यांच्याशी प्रतिनिधींनी चर्चा केली असता अमोल हा 8वी व कृष्णा हा 5वी इयत्तेत कोपरगाव येथील SG विद्यालयात शिकत आहे. शाळेला सुट्टी असते तेव्हा आम्ही हे काम करत असतो. नाताळाच्या सुट्टीपासून आम्ही हे काम सुरू केले असून वह्या पुस्तके घेण्यासाठी आम्ही पैसे जमवत असल्याचे त्यांनी सांगितले. एका कर्मचारी यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करण्याची यावेळी तयारी दाखवली आहे. याबाबत गट शिक्षण अधिकारी शबाना शेख या ठिकाणी उपस्थित नसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कुठे शाळेत तू? SG विद्यालय. कितवीला? 8वीला. एक काम कधीपासून करतो तू? नाताळपासून. आता या नाताळपासून कोण म्हणजे घरचे सर्व करता का तूच करतो? घरचे पण करता. हेच काम करता का? नाही, पप्पा ट्रॅव्हलला आहे. ट्रॅव्हलला आहे. हे काम कावर करतो तू? किराणा माल भरण्यासाठी, पुस्तक घ्यायला, पुस्तक शिक्षण साठी. तुम्हाला पुस्तके मिळत येणार का? आता 9वीला बंद झाले ना, 8वी संपली का लगेच? राहायला मुंबईला का? मुंबईवरून आलो. इथे शाळेत आहे का? इथं कोणाकडे राहतो? आजीकडे. आजीकडे मामा आहे का तुला? आई वडील आहे का? तुम्हाला कोणी सांगितलंय काम करायचं का? तुम्हीच करता? आम्हीच करतो. कशासाठी? पुस्तक. तुम्हाला शाळेकडनं पुस्तक आहे ना रे? पर्यंत फक्त तो 5वीलाच ना? 5वीला. 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार देणाऱ्या भारतीय राज्यघटनेच्या 86व्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे. त्याचप्रमाणे बालकांना मजुरी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी कायदे करण्यात आले, परंतु त्याची मात्र योग्य पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. याला नेमके जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून याचा सर्वांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव.